पत्रकार परिषदेन तुमका सगळ्यांक तुमचे सगळे पत्रकार मित्रांचे स्वागत करता। म्हणजे बरोबर आमचे म्हणजे वांगडी नगरसेवक भोवानी बाब संगमेश्वर नायक आणि समोर आशिले सगळे पत्रकार। आयज केली भशेन जी पत्रकार परिषद हा ह्यो प्रेस कॉन्फरन्स घेवपाच्या फाटल्यान जो हेतू हा ही चार दीस पयली आमचे सांगेचे नगराध्यक्ष मॅडम श्वेता तारी त्याचबरोबर उप नगराध्यक्ष कॅरोज बाब आणि त्यांच्या बरोबर चार जण नगरसेवक अशा स जणांनी एक पत्रकार परिषद सांगेच्या नगरपालिकेन घेतली। आणि त्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष श्वेता मॅडम तारी आणि एक एलिगेशन आमचेर केल्ले हा की सांगेचे चार ऑपोजिशन नगरसेवक तातले दोन मेशू डिकॉस्टा आणि संगमेश्वर नायक आणि सांगेच्या जनतेक दिशाभूल करपाचो प्रयत्न केल्लो हा। आम्ही पहिले सुवातेर श्वेता नायक तारी जे नगराध्यक्ष हा हांकां विचारपाक सोदता खंयच्या मुद्द्याचेर आम्ही दोघांनी सांगेच्या जनतेक जावं शॉपकीपर असलेले जावं आमचे घरपट्टी वाड जावं हाऊस टॅक्स इश्यूचेर लोकांक दिशाभूल करपाचो खंयच्या वटेन प्रयत्न केल्लो हा काय म्हणून आम्ही फक्त जे मिटिंगेन जे झाले धायी नगरसेवकांनी जे तातूंत बाब कॅरोज क्रुजाचोय समावेश हा ह्या धायी नगरसेवकांनी आमदाराच्या हजेरेंत जावं चीफ ऑफिसाच्या हजेरेंत एक रेजोल्युशन घेतलें की हाऊस टॅक्स हें देंवोवपाचें आनी रेजोल्युशन घेवन तें डीएमएन धाडपाचें अशे तरेचो निर्णय हो पयल्या खासगी भेटेंतीन जालो। आनी लोक जेन्ना हो आमी पॉयंट आमच्या हितून हाडलो आमच्या मिटिंगेच्या पॉयंटान हाडलो तेन्ना लोकांक एक उत्साह आसलो आयकोपाक बाबा हाऊस टॅक्साच्या इश्यूचेर कितें जाल्लें आहा काय म्हणून। कारण लोकांच्या मना काळजांतलो हो प्रश्न आहा कारण कितकेशा लोकांक पॅन्डमिकाच्या कारणान ह्या प्रश्नाचो भरपूर त्रास जावपाक लागिल्लो आहा आनी लोकांक एक हुस्को आसल्या कारणान आमी लोकांक म्हायती दिली की आमी धायी नगरसेवकांनी हो ट्राय केल्ली हा आनी डीएमएन धाडपाचो प्रयत्न आमी केल्लो हा म्हणून। आनी फक्त इतक्या धायी नगरसेवक आमी एकत्र हा आनी सांगेच्या डिव्हलॉपमेंटाक आमी एकत्र रावन आमी सांगेचो डिव्हलॉपमेंट करतले अशी रितीची आमी बायक दिली। आनी तुमी पत्रकारांनी ती आपल्या पत्रकार पत्रांनी छापून हाडली आनी अशे रितीचो जो शॉपकीपराचे जे लॅटर येल्ले आहा अशी रितीची म्हायती आमी त्या वेळार दिली। परंतु चार दीस पयली जेन्ना बाब कॅरोज क्रूज रेडी आसलो की हाऊस टॅक्स देवया आनी आम धायी जाण्याक जाय काम करया आयज अकस्मात चार दिसांनी आय डोंट नो अंडर हूज प्रेशर बाब कॅरोज क्रुजाक असो स्टेटमेंट दिवचो पडटा। म्हाका वायट दिसता की तो तोय सांगपाक लागिल्लो आहा की सगल्यो वय ज्यो रेटी हा ह्यो सारक्यो हा। हांव इतकेंच सांगता जर सी क्लासीची रेटी जर सगल्यो सारकी हा जाल्यार बी क्लास म्युन्सिपालिटी जावं कुडचडे आसतले जावं केपे आसतले हांकां जो हाऊस टॅक्स हा हो 3 ते 3,500 इतकोच हा। 14,000, 10,000, 8,000 इतको हाऊस टॅक्स गोंयभर खंयच्याय नगरपालिकेक आसचो ना हे कॅरोज बाबा तूं जाण आमकां दाखोवन दिवचे। आनी हाऊस टॅक्साच्या इश्यूचेर हांव आव्हान करता नगराध्यक्षाक जे नगराध्यक्ष आमचे भशेन नवे नगरसेवक हा त्या नगराध्यक्ष जाल्ले हा ताकाय हाजी म्हायती ना कारण तेवूय पॉलिटिक्सान न्यू हा तरी आसतना कोणाच्या प्रेशराच्या अंडर कितेंय कितें उलोवप हाजी आमी निशेध करता आनी आय एम चॅलेंजींग आव्हान करता दोनूय नगरसेवकांक नगराध्यक्ष श्वेता तारीख आनी उपनगराध्यक्ष कॅरोज क्रुजाक ह्या इश्यूचेर तुमी आमचे ओपन डिबेटाक येवचे। आमी दोगूय नगरसेवक येता हाऊस टॅक्स इश्यू शांतकारा मुखार तशें तीन मांडपाक जाय कोण दिशाभूल करता आनी कोणें दिशाभूल केल्लें हा हें आयज सांगकारांक दाखोवन दिवया। हांव इतकेंच सांगता इश्यू कोणेंय सॉल्व करूं इश्यू आमी सॉल्व करूं आमचे नांव येवपाक जाय तशांतल्यो गोश्ट्यो ना। तुमी संगमाचे आनी मॅशूचे नांव सुद्दां घेनाका तुमी सॉल्व करा पूण पांय पडटा ह्या इश्यू खंय तरी आयज एंड करा आनी सांगेकारांक हे खंय तरी रिलीव दिवपाचो प्रयत्न करा कारण सांगेची जी जनता हा हे जनता आमचे एक्सपेक्ट करता की बाबा हे न्यू जे काउन्सील येल्ले हा हे सांगेकारांच्या बरेपणा खातीर काम करतले सांगेकारांचो डिव्हलॉपमेंट करपाक एकत्र आसतले आनी आमकां सदांच धायी जाण एक बरोबर आशिल्ले जाय आसले। परंतु नगराध्यक्षान काल प्रेस कॉन्फरन्सान मेन्शन केले स्पेशल की आमी 6 जाण ते 4 जाण म्हणून हे आमी केन्नाच मेन्शन करूंक ना कारण आमी कित्याक ऑपोजिशनान रावले हे सांगेची जनता जाणा आमकां ह्या सवय नगरसेवकांचेर कांयच नासले आनी बाकीचे जे चार नगरसेवक तांचे आहा तातलेय नगरसेवक आमचे उलयल्ले आहा तांकांय दिसता की घरपट्टी देवची कारण ताणी लोकांक आश्वासनां दिल्ली आहा। परंतु आमच्या 2 जाणांच्या ह्या नादाक लागून आयज ते 4 नगरसेवकांचो आयज खंय तरी हाल जावन पडलेलो आहा। परंतु नगराध्यक्ष जेन्ना चिंतता उलयता तेन्ना विचार करून उलोवपाची आयज गरज ना कारण ज्या रितीन
तिणी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहा जे आनी आयज जे कॅरोज बाब तूं जे पेपर दाखयता हे रेजोल्युशन ते रेजोल्युशन अशें एकूय रेजोल्युशन त्या मिटींगेक आमकां ह्या खंयच्याय नगरसेवकान दाखयल्लें ना जावं नगराध्यक्षांनी दाखयल्लें ना जावं उप नगराध्यक्षांनी दाखयल्लें ना हे सगळे रेजोल्युशन आमकांय दाखोवपाक जाय आसले बाबा तुमी हो पॉयंट आयज मिटींगेन हाडलेलो आहा जाय अशे रितीचे रेजोल्युशन आमी घेतलेली आहा अशे रितीचे रेट्स येयल्ली आहा हे आमकां कांय दाखयल्लें ना आमी दोग जाण न्यू नगरसेवक आहा तुमी आमकां खंय तरी काळखांत दवरपाचो प्रयत्न केल्लो आहा परंतु एकूय सांगता ह्या इशूचेर आमकां भरपूर म्हायती आहा कारण गेल्ली 2 वर्सां पयलीं हांव ह्या इशूचेर प्रेस कॉन्फरन्स घेवपी कारण सांगलीच्या जनतेची पल्स आमकां खबर आसली तेन्ना नगराध्यक्ष राजकारणांत सुद्दां नासले त्या नगराध्यक्षाचेर म्हाका उलोवपाक नाका प्रेस कॉन्फरन्स सुद्दां घेवची नासली परंतु आमचे जे समर्थक आहा आनी आमकां रिक्वेस्ट केल्ली आहा की मॅशू खंय तरी तुमी उत्तर दिवपाची गरज आहा कारण हे लोकांक आयज हे दिशाबूल करपाचो प्रयत्न करपाक लागिल्लो आनी जरी कॅरोज बाब तुजाक दिसता तो म्हणटा प्रेस कॉन्फरन्सान आमकांय दिसता की हाऊस टॅक्स देंवपाक जाय जरी कॅरोज बाब क्रुजाक दिसता की हाऊस टॅक्स देंवपाक जाय म्हूण जाल्यार 2016 तोच नगराध्यक्ष आसतना ताणेंच रेजोल्युशन केलें हाऊस टॅक्स वाडयल्लें त्या वेळार कॅरोज बाब क्रुजाक दिसूंक ना की हे हाऊस टॅक्स देंवपाक जाय म्हणून आनी बाबा ह्यो रेट येयल्यो तेन्ना तुमी विचार करपाक जाय आसलो बाबा ह्यो रेट ह्यो सांगेकारांक परवडटल्यो काय ना हे विचार तुमी करपाक जाय आशिल्लो सांगेचे जे स्टेक होल्डरां जावं बरें मागपी हांकां घेवन बसपाक जाय आशिल्लें अश्यो रेट वाडय म्हणून डीएमएची लेटरां कितलीं येता म्हजो बापूय आग्नेल डिकॉस्टेटान नगराध्यक्ष आसलो शॉपकिपराचें भाडें वाडय म्हणून आमकांय लेटर येयलें परंतु आमी शॉपकिपराक आपयलें बाबा कितें करुया कितकें वाडुया 20 रुपया तेवडे वाडयले कोण डिस्कॉलिफाय जाल्लो ना फक्त तुका सांगेकारांचें हीत चिवपाची मनान एक कळकळ आसपाक पडटा सांगेकारां बद्दल एक मोग आसपाक जाय बाबा ह्या गरीब लोकां खातीर आमी कितें तरी करतले अशे तिची एक तुमकां मनांतल्यान एक इच्छा आसपाक पडटा ही इच्छा नासली आयज सिद्ध जावपाक लागिल्ल्या आमकां इतले एग्रेसीव जावपाची गरज नासली परंतु ज्या रितीन लोकांक तांणी पिशांत काडपाचो प्रयत्न करता आयज लोकांनी 80% लोकांनी तांणी बोल्ला म्हणला हाऊस टॅक्स हांव एकूच सांगता फक्त 40-45% लोकांनी हाऊस टॅक्स भरलेले आहा आनी तेवूय कित्याक भरलेले आहा लोकांच्या बायलांक आयज 1.5 हजाराचे फॉर्म रिन्यू करपाक इन्कम सर्टिफिकेट जाय पडटा ती इन्कम सर्टिफिकेट काडटलो जाल्यार तुजे लागीं हाऊस टॅक्स भरलेलो रिसीट आसचो पडटा आनी हाऊस टॅक्स जरी भरलेलो ना जाल्यार मुन्सिपालिटी तुका इन्कम सर्टिफिकेट प्रोवायड करना देखून लोकांनी अंडर प्रेशर भरलेले आहा उमेदीन कोणें भरलेले ना तांच्या कॅशराक विचारपाक लाय एक जाणटी बायल जेन्ना हाऊस टॅक्स भरपाक येताली तेन्ना ती जाणटी बायल कशे रितीन म्हणल्यार आपलें दूख इतके मनान हातोर दवरून पयशे भरलेले आहा लोकांनी 8-8 हजार 7-7 हजार 5-5 हजार हे लोकांनी भरपाची परिस्थिती ना आनी कॅरोज बापूज म्हणटा सगळे लोकांक ओके आहा लोकांनी भरलेले आहा कांय प्रोब्लम ना आयकूच सांगपाक सोदता आमचे 9 वाड्या सगळे सायडीन दवर चिकलमड्या ज्या वाड्याचो निवडून येयल्लो त्या वाड्याच्या लोकांक जरी परवडटा जाल्यार त्या लोकांनी सांगचे की बाबा हाऊस टॅक्स भरपाक तुमचो नगरसेवक आयज सांगपाक लागिल्लो कांयच प्रोब्लम ना हे जो सारके रेगिनी बरे रितीन चलता आनी कोणाक कांय प्रोब्लम ना 80% लोकांनी भरलेले आहा म्हणून तुमचे मुखार कितें समजा डीएमएक तुम्ही धाडल्या नंतर समजा रेट कमी झाली ना जाल्यार फुडें स्टेप कितें आसता तुमची ती आयकूंक सांगता म्हाका विश्वास आहा आमी मुन्सिपालिटीचे एडमिनिस्ट्रेशन जाणा ते भशेन आमी कितें राजकारणांत ते संगम बाब हे गोंयचे आदरणीय आदले मंत्री हांचे सुपुत्र आहा तांकांय राजकारणाचो भरपूर अनुभव आहा आमच्याय घरांतल्यान राजकारण खेळून गेल्ले आहा हे आमकां नवी आमी कितें शो करपाक वा आमचें नांव येवपाक आमी करिना आमी एकूच सांगता क्लियरली एक मुन्सिपालिटी इज ऑटोनॉमस बॉडी आनी इंडिपेंडंट बॉडी जेन्ना डिसिजन घेता की हे आमकां परवडचें ना आमकां हें परवडटा तेन्ना डीएमए तुजेर सोडटा बाबा एक तुमची प्रॉपर्टी आहा तुमकां हे फक्त डीएमएचें काम आमकां डायरेक्शन दिवपाचें परंतु एक्सेप्ट करपाचें हें ना हें काम सांगेच्या मुन्सिपालिटीचें आहा खंयच्याय नगरपालिकेचें आसतलें वो 10 जाण नगरसेवक एकत्र आसले न्ही खंयचेंय काम नामुमकीन न्ही खंयचेंय काम पॉसिबल जावपाक शकता फक्त युनिटी जाय हांव मागतां फाल्यां जर हें तांणी देंवयलें आमी चड तांणी देंवयलें न्ही आमी 4 जाण पयले प्रेस कॉन्फरन्स घेतले की देव बरें करून श्वेताबाई तारी जावं कॅरोज क्रूज की तुमी देंवयले आमकां क्रेडीट नाका फक्त सांगेकारांच्या खातीर हात जोडून मागता वायटपण कुशीन दवरया 10 जाण बाराबोर येया आनी हाऊस टॅक्स सांगेच्या लोकांक देंवयन दाखोवया आनी इतकें करपाक तुमचो सपोर्ट आमकां जाय आमी फक्त 4 जाणां हे मुखायले जे कितें आहा सांगपाचें ते आमचे मित्र बाब संगमेश्वर नायक सांगतले म्हाजो मित्र मेशू डिकोस्ता हाणें सांगला हांवें सगळे मॅटर सारखे सविस्तर एक्सप्लेन केल्ले आसा पूण तातूंत भितर थोडो भर घालपाचो म्हणल्यार जे बाय श्वेता तारी जे नवे नगराध्यक्ष जाला
ताका भी इन्फॉर्मेशन थोड़ी खबर आसता कारण की डीएमएतल्यान एक आमका न्यू 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 भुरगो अपॉइंट करून दिलो म्युनिसिपालिटी ताका आयल्यार स दीस जाले पूण ताका ताजी कांयच गजाल ताका श्वेता ताजी कांयच खबर नाशिल्ले ताजी नदरेक आमी हाडून दिले बाय आमकां असो 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 एक डीएमएतल्यान भुरगो एक स्टाफ म्हणून दिला कळ्ळें न्ही सो तागेली कितली नजर म्युनिसिपालिटीचेर आसा आनी कितली ध्यान आसा म्युनिसिपालिटीचेर ह्या एक गोश्टी वयल्यान कळटा मागीर तेणें त्या भुरग्याक आपयलो विचारलो तूं केन्ना आयलो कितें जॉयन जालो आनी तें आतां आमकां सांगता की आमी सविस्तर जाणून बुजून घेवपाक जाय आशिल्लें की कोणा कडेन कशें म्हणजे कितलें सगळ्या कडेन सारकें डिस्कशन करून हावस टॅक्साचो इश्यू आमी सारको प्रेस घेवपाक जाय आशिल्लो म्हणून प्रेस घेतलो जाल्यार तुमी आमकां ह्यो फायली पयली कित्याक दाखयलना ज्यो कॅरोजान तुमच्या प्रेसा वेळार दाखयल्यो तें तुमी आमकां कित्याक पयलीं एक्सप्लेन केलें ना बाबा हें अमक्यार अमकें अमक्यार अमकें बरें ओरली बी तुमी सांगता आसतना आमकां डीएमएतल्यान एक लॅटर आयला जालें डॅट्स इट पूण हांव कितें म्हणटा तुमी आमकां सारकी चित्र दाखयल्लें जाल्यार आमी सारकी प्रेजेंट करता आशिल्ले हितून आमची कांयच चूक ना हांव मागतां भायर श्वेता कडेन की सांग की ताणें आमकां सांगतलें जें की सारकें वावरचें सारकें अंडरस्टँड करून कितें म्हणटा सांगचें हांव मागतां की मॅडम श्वेता तारी की ताणें स्वता पयलीं सगळें अंडरस्टँड करचें आनी दुसरे कावन्सिलराक एक्सप्लेन करचें बाबा हें अशें न्ही हें अशें न्ही अशें अमकें अमकें म्हणून हावस टॅक्साचो हो इश्यू एक सेन्सिटीव इश्यू जावन आसा जसो शॉपकिपराचो जावन आसा त्या मुद्द्याचेर हाताळटना धायी कावन्सिलर एकजूट जावन एक डिसिजन घेवपाक जाय बरें आमी कितें म्हणटात म्हणून तुमी कितें उलयतात तुमी कितें उलयतात म्हणून आमी कितें उलयतात हेजो खंय तरी एक एन्ड जावूं जाय कित तरी एक सोल्युशन जावूं जाय बाबा इतली टॅक्स पडना हे तुमी परचे मिटिंगेंत मान्य केले रिझोल्युशन घालपाचे म्हणून आनी आतां तुमी सांगतात आमकां की ते गव्हर्मेंट ते कमी करता जाल्यार आमी रेडी आसा वॉट डज इट मीन म्हणजे आमी तुमकां सांगिल्ले न्ही तेन्नाच तुमी कित्याक ब्रीफ एक्सप्लेन केलें ना आमकां बाबा हे अमके अमके पडटा अमके अमके पडटा म्हणून तो कॅरोस करून आमकां फायल ओपन करून तेन्ना प्रेसा सांगता की तेजी खंय रेट लोड बॅरिंगाची 9 रुपया आसा वेरएज आमकां डिटेल मेळिल्ली म्युनिसिपालिटी प्रमाण लोड बॅरिंगाचो रेट 11 रुपया स्क्वेअर मिटर आसा तेणें प्रेसाक सांगिल्लें आसा 9 रुपया म्हणून बरें रेजिडेन्शियल एरिया म्हणल्यार स्लॅपाचें घर बंगल्याचें तो सांगता 13 रुपया म्हणून पूण कॅल्क्युलेशन पळयल्यार सांगता 14 रुपया 48 पैसा 14 रुपीज 48 पैसा कॅल्क्युलेशन म्हाजें घराचें कॅल्क्युलेशन हांवें आज सकाळीं थंय म्युनिसिपालिटी वचून केलां आनी तो रेट सांगता 14 रुपीज 48 पैसा म्हणजे तुमी दिशाभूल करतात काय आमी दिशाभूल करतात हे लोकांनी ठरोवचें बरें इतलोय मुद्दो सायडीन दवरया आमकां लोकांनी कामां जाल्लीं जाय हावस टॅक्स देविल्ली जाय आमी आमच्या प्रेसाक परत आमी हो शब्द आसा आमी म्हणल्यार सगळे 10 जाण आमी हो शब्दाचो आमी उल्लेख केल्लो आसा आमकां दिसलें ना की आमी ओपोजिशनाक बसल्या म्हणून एक जाट आसा म्हणून पूण तेंच्यांनी तेंच्या प्रेसाक सरळ सांगले आसा की ओपोजिशनांतले जे 2 लिडर आसात कळ्ळें न्ही जे मॅश्यू डिकोस्टा आनी संगमेश्वर नायक ते मिस इंटरप्रिटेट करतात म्हणून लोकांक कळ्ळें न्ही आमी लोकांक सांगपाक सोदता आमी मिस इंटरप्रिटेट करतात जाल्यार तुमी तांकां वचून विचारचें खरी गजाल कितें म्हणटा ती तांच्यांनी जें सांगलां आतां तें हांवें जी तुमकां सांगलां की कॅरोज क्रुझान अशी फायल वयर काडून सांगून दाखयलां की हें अमक्यार अमकें अमक्यार अमकें म्हूण तें चुकीचें आसा आनी हें जें फॅक्ट एन्ड फिगर्स आसा ते आमचे कडेन आसा हें हांवें आज सकाळीं वचून म्युनिसिपालिटींतल्यान हाडल्या म्हणजे कोण खरें आनी कोण फट उलयता हेजो न्याय आतां पब्लिकान करचो आमी न्हय बरें दुसरी गोश्ट आसा जो सेन्सिटीव इश्यू आसा तो म्हणल्यार शॉपकिपराचो इश्यू शॉपकिपराचो इश्यू आमकां व्हडलोसो आमी सरळ पयलीं प्रेसा सांगिल्लें की आमकां एक लॅटर आयिल्लें आसा गव्हर्मेंटाचें की त्या लॅटराचेर सरळ बरयलां की तेंगेले 50% वेव करचें म्हणून आमी मॅश्यू नाल्यार म्हागेले 4 जाण जे आसात रुमाल्ड आनी फौजिया बाय नाल्यार हांवें एकूय शब्दांक म्हणू ना की हें आमी करून हाडलां म्हणून पूण तेजो प्रोसेस आसता की तें आमी रिझोल्युशनाक घालपाचें आनी मुखार फॉरवर्ड करपाचें तितलोच प्रोसेस आमी केल्लो आसा आनी इतलेंच आमी हांकां सांगलां लोकांक सांगिल्लें आमच्या प्रेसाक की आमी रिझोल्युशनाक घातिल्लें आसा थोडे दिसांनी तुमकां गूड न्यूज मेळटलो म्हणून हातूंत भितर आमी क्रेडीट घेतलें हो शब्द एकूय ना म्हणटकीर कोणें जो तेजेर अंडर प्रेशर प्रेस केल्लो आसा नाल्यार कितें केल्लो आसा आमकां तेजो कांयच वायट दिसूं ना कारण की हो मुद्दो जात तितले भितर सॉल्व जावपाक जाय क्लियर जावपाक जाय जसो हावस टॅक इश्यू आसा तसोच हो दुकानदाराचो बी इश्यू आसा म्हणटकीर तोय मोळ आनी सवाय रितीन तो हाताळपाक जाय म्हणटकीर म्हाका दिसता की लोकांनी
हे सारखे समजून घेऊचे आणि आपापले काउन्सिलरांक विचारचे बाबा तू आमकां सारखो एक्सप्लेन कर हाऊस टॅक्साचे किती इश्यू असा किती क्लियरिटी असा ते एक्सप्लेन करचे म्हणून कारण की हे नाल्या प्रकरण चिघळत रावतले आम्ही एक उलयतले ते एक उलयतले कसे जावपाक जायना कारण की सांगेकार आतुरतेन वाट पळयतात कित तरी बरी गजालीची हाऊस टॅक्स देवची म्हणून शॉपकीपराची गजाली आसा तेंगेले 50% बेर जाऊन आयले जाल्यार काम येदो म्हणल्यार फायल भितर पावू जाय आशिल्ली ते तो सांगता सकाळी की पाव फायल भितर दिली म्हणून फॉरवर्ड केले म्हणून एनीवे पूण हे दोनी गजालीचे म्हाका तुम्ही इतले सांगू शकता की ह्यो दोनी गजाल्यो 10 काउन्सिलरांनी एकजूट जाऊन ह्यो सारखी सविस्तर सोडपा जाय सोक्षमोक्ष लावपा जाय कारण की नाल्यार हे सांगेकाराचे जे पॉलिटिक्स आसा जे किती सांग्यार म्युनिसिपाल्टी चलता त्याचो गैर मतलब सामको रॉंग इंटरप्रिटेशन आख्या गोंया वता गोंयांकच न्ही आख्या वर्ल्डा वता कारण की आमचे कितलेशे लोक भायर आसात ते पळयतात सांगेकाराचो हो दोन इशू सारखे क्लियर आणि कट म्युनिसिपाल्टीन घेऊन बसचे कळ्ळें न्ही सगळ्याले वेगळे वेगळे मत आसचे न्ही सगळ्याले एक मत आसचे आणि हो सॉल्व दोनी इशू जात तितले भितर सॉल्व जावचे आणि ह्याचे क्रेडिट विश्वबाबान म्हणटचे आमकां दिन जाल्यार कोता येता पूण तुम्ही पांय पडटा तुम्ही हे दोनी इशू हँडल करात हाताळात आणि त्यांना लोकांक न्याय दिया इतलेच सांगपाक सोदता. सेकेंडली तुम्ही पत्रकार असताना केडोज बाबान म्हणले की आम्ही ऑलरेडी हेजे रेझोल्युशन घेयलं म्हणून की हाऊस टॅक्स घेऊन एकूय रेझोल्युशन आमच्या पहिली केरोज क्रुझान गेले आम दाखवचे की बाबा खंय तरी आम्ही हाऊस टॅक्स घेऊन सोदता म्हणून रेझोल्युशन ताणें घेयले वयल्यान ह्या मिटिंगेन केरोज क्रुझ वॉज ओन्ली वन काउन्सिलर एकूच काउन्सिलर आसलो जो खंय तरी वयर सकस जातालो हाऊस टॅक्साच्या इश्यूचेर रेझोल्युशनाक हयकार दिवपाक ताणें वयल्यान इतक्या लेवलाचेर सुद्दां म्हटलेले आहा की जरी हाऊस टॅक्स जरी आमी देवयले हाऊस टॅक्स जरी आतां आमी देवयल्ले जे आमी ते वाडयल्ले आहा ते देवयले जाल्यार सांगेची नगरपालिका इल्लोजेर पडटली की आमीच वाडयल्ले हाऊस टॅक्स आमी देवयले म्हणून अशे रितीचो स्टेटमेंट केरोज क्रुझान केल्लो आहा व ताचे वेळार आमदार आशिल्ले मनोज कोरगांवकर चीफ ऑफिसर आसले आनी 10 काउन्सिलर आसले आयज अशे रितीचो स्टेटमेंट हो काउन्सिलरायज करपाक लागिल्लो आहा आयज लोकांक कळपाक जाय ही आमची घरची भितरली खबरो पूण सांगपाक कित्याक पडटा जेन्ना हांकां तर आमी 10 जाण म्हणटा ते लायक जायना आनी हांगा तर सोमानी 4 म्हणपाक लायक जाता जाल्यार खऱ्या अर्थान आमी 4 जाण सांगेकारांचो वॉयस ऑफ पिपल ऑफ सांगे कॉन्स्टिट्युन्सी सांगेच्या लोकांचो आवाज म्हणून सांगेचे नगरपालिकेन काम करतले आनी इतकेच सांगता हो इशू जो पर्यंत सॉल्व जायना तो पर्यंत आमी सांगेकारा बरोबर आसतले आनी आमी 4 जाण हो इशू सॉल्व जावपाक खंयी सायन मारपाक आनी खंयी येवपाक रेडी आहा आमकां जे क्रेडीट नाका तुमी सगळे एक जाया आमी 4 जाण तुमचे बरोबर आहात 10 जाण एक जाऊन सांगेचो शॉपकीपराचो इशू आनी हाऊस टॅक्सचो इशू सॉल्व करूया आनी एक बरे काउन्सील 2021 आमकां मेळिल्ले अशे रितीची एक याद सांगेकारांक आमी दिवया इतके आमी रिक्वेस्ट करतात. जे आमचे आदले नगराध्यक्ष आनी आताचे उपनगराध्यक्ष बाब केरोज क्रुझान सांगले आहा की पयली हे वाडोवंक ना इतकी वर्सां देखून आता खंय तरी इतके भरमसाट वाडलेले आहा म्हणून हांव इतके तर सोदता बाब केरोज क्रुझ हो स्वताक 20 वर्सां नगरसेवक आहा तेन्ना 20 वर्सां ताका केन्ना दिसलें ना काय कितें की बाबा हो इम्प्लिमेंट करून आमी वाडोवपाक जाय म्हणून आनी अशे नगरपालिकेन कितली लॅटरां येतात कुत्र्यांक पासून रजिस्टर करून आयज खंय तरी दोळ्यांक पट्टे घालपाक जाय तोय इम्प्लिमेंट करा आयज पावणकीपर आसपाक जाय तोय इम्प्लिमेंट करा रस्त्यार गोरवां आसपाक जायना तोय इम्प्लिमेंट करा म्युनिसिपालिटी फक्त लोकांक त्रास दिवपाचो तोच कायदो इम्प्लिमेंट करपाक सोदता काय कितें आयज हो व्हडलो क्वेश्चन म्हाका आनी आयज तेका आन्सर दिवपाची गरज आहा. हांव एकूच सांगपाक सोदतां ह्या एकूय विशयाचेर आमी दोगूय नगरसेवक आनी तांचे नगराध्यक्ष नगर उपनगराध्यक्षाक ओपन आव्हान करता हे हेजेर तुमी ओपन डिबेट करा आमी हो इशू सेन्सिटिव्हपणे हाताळटा आनी सेन्सिटिव्हपणे हाताळून आमी हो सॉल्व करूया बाराबर येवया सांगेकाराक एक न्याय दिवपाक 10 नगरसेवक 1 आहा हे लोकांक दाखोवन दिवया. तशेंच ह्या स्मशान भुमीचे सांगपाक सोदता की स्मशान भुमीचो हांवें पॉयंट घातिल्लो मिटिंगेक की त्या स्मशान भुमीक एक मनीस परमनंट एम्प्लॉय करचो जो थंय जे विधी जातल्यो कितें म्हणजे लाकडं मांडपाचें म्हणलें नाल्यार आनी कितें हिंदू स्मशान भुमीचे पर्टिक्युलरली सांगता की तो मनीस थंय आसचो आनी तेणें तें सगळें करून घेवचें आनी थंय निवळसाण राखची म्हणून हें सुद्दां रिझोल्युशनाक घातून पास केल्लें आसा. स्मशान भुमी गेट घालची कारण की जाय तो मनीस केन्नाय थंय कोणालें कितें जालें जाल्यार उडू थंय व्हरता लाटयता आनी वता कोणाक कांय खबरच नासता ह्यो गोश्टी घडपा जायना म्हणून हांवें थंय ऑलरेडी प्रश्न घातिल्लो आसा रिझोल्युशनाक घातिल्लें आसा की हे मुद्दो थंय एक मनीस परमनंट मनीस घेवचो जो मल्टी टास्के म्हणजे ताका सदांच कोणाली थंय मरण जावची ना
आणि जावची न्हय म्हाका जाल्यार अशें दिसता पूण त्या मनशान थंय वचून बेकार बसची न्ही ताका मल्टी टास्किंग म्हणून जॉब दिवचो आनी ताका वाडांतली दुसरी कितें कामां आसा जाल्यार ती कामां करपाक घेवचो म्हणून ह्या पॉयंटाचेर हांवें तो एक मुद्दो मांडिल्लो आसा की स्मशान भुमीक हिंदू स्मशान भुमीक एक परमनंट मनीस तो एम्प्लॉयड करचो ह्या गोश्टीक लागून आनी थंयची निवळसाण दवरची म्हणून आनी हे जे हे सगळें चालू जाला आनी तेन्ना सुद्दां हे सगळे 10 कावन्सिलरान मान्य करून रेझोल्युशन पास करपाक लागून मुखार गेल्या म्हणून मान्य केल्लें. देव बरें करूं.